मध्ये पुण्यामध्ये सत्र न्यायालय सेशन कोर्टाने काही लोकांना निर्दोष सोडलेलं आहे, काही लोकांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आलेली आहे. तेव्हा लीगल प्रोसेसनुसार त्यांनी वरच्या कोर्टामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये जामीन घेतलेला आहे. म्हणजे खालच्यांनी त्यांना दोषी खालच्या कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर वरच्या कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्तता केलेली नाही. आणि मुळातच ते नुसते आरोपी असते, जामिनावर बाहेर आले असते तर आम्ही आक्षेप घेतला नसता, परंतु यांना शिक्षा दिलेली हे आरोपी गुन्हेगार आहेत. आणि अशा गुन्हेगारांना सोबत प्रचाराला घेऊन भाजपला भाजपच्या मंत्र्यांना काय दाखवायचं आहे हे त्यांनी स्वतः येऊन स्पष्ट करावे. निवडणूक चालू आहे आणि तो व्हिडिओ मी तयार केलेला नाहीये, तो व्हिडिओ सोशल मीडियावर इंस्टावर फेसबुकवर आणि काही पोस्ट पडलेल्या आहेत त्यातनं तो मला मिळालेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ मी तयार वगैरे केलेला नाही. तो ज्या गुन्हेगारांसोबत केलेला आहे त्यांनी तो तयार करून पोस्ट केलेला आहे. पुण्यामध्ये संदीप मोहोळ खून खटला हा चालला गेला होता आणि त्याच्यामध्ये सत्र न्यायालयाने त्या फोटोमध्ये दिसणारे संदीप लांडगे, त्याच्यानंतर पोटे, अजून दोन आरोपी आहेत ज्यांना संतोष लांडगे, पोटे असे आणि अजून दोन जण आहेत त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली होती. तेव्हा त्यांनी वरच्या कोर्टात जाऊन ते जामिनावर मुक्त आहेत. आणि अशा गुन्हेगारांसोबत राज्याचे क्रीडामंत्री ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन फोटो काढून माझ्याच भागामध्ये शुक्रवार पेठेमध्ये आशीर्वाद बेकरीच्या समोर त्यांनी ती मीटिंग घेतली. त्या मीटिंगचे फोटो मला मिळाल्यानंतर मी जेव्हा ती पोस्ट बघितली तेव्हा राज्याचेच जर मंत्री गुन्हेगारांना सोबत घेऊन प्रचार करत असतील तर मग कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांवर संशय व्यक्त होतो. आणि मुळातच दोन दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी कोयता गँगचे हात तोडणार असं सांगितलं होतं. हे तर गुन्हेगारांच्या हातात हात घेऊन प्रचार करतायत, त्याच्यामुळे भाजपने सत्ताधारी असलेल्याचा किती गैरफायदा घ्यावा. आणि लोकांमध्ये मतं मागताना विकासावर मतं मागायची सोडून गुन्हेगारांना सोबत घेऊन मतं मागण्याची कोणती दहशत मतदारांवर करतायत हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे तातडीने हे जे मंत्री आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की कायदा सुव्यवस्था तुम्ही सांभाळणार आहात का महाराष्ट्राचं बिहार करणार आहात, जे विरोधातले आहेत त्यांच्यावर तुम्ही खोटे गुन्हे दाखल करणार करून गुन्हेगारांनाच सोबत घेऊन जर दहशत माजवणार असाल तर ते योग्य नाही. आणि मतदार याचं उत्तर नक्की देतील. कसबा मतदारसंघामध्ये रवींद्र दंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा विजय निश्चित असल्यामुळे सत्ताधारी भाजपकडनं अशा कुरगुड्या सत्तेचा गैरवापर करताना सरासपणे दिसतोय. बायको काहीतरी पक्षामध्ये आहे, त्यांच्या बायकोविषयी आक्षेप नाही आहे, परंतु जे स्वतः जामिनावर बाहेर आहेत त्यांच्या टोळीतील जे त्यांची लोकं आहेत त्यांना आपण शूटर लोकं म्हणू, त्या लोकांना सांगून म्हणजे नावं पण कसब्यातली जेवढे गुन्हेगार आहेत जे जामिनावर सुटलेत त्यांना संपर्क करून त्यांच्याकडनं सोसायटीमध्ये मीटिंग लावून तुम्हाला काय पाहिजे आहे तुम्हाला पाहिजे ते देऊ. आणि सगळ्यात वाईट म्हणजे या गुन्हेगारांबरोबर त्या मंत्र्यांना जे पोलीस प्रोटेक्शन आहे ते पोलीस प्रोटेक्शनमध्ये मतासोबत धमकी देत आहेत का काय, आणि त्यांना संरक्षण हे सरकार देतं आहे हे असं दृश्य आणि असा प्रचार चालू आहे. आणि त्याच्यावर आमचा आक्षेप आहे आणि त्याच्यामुळेच कसब्यातील मतदारसुद्धा भयभीत झालेले आहेत. आता हार दिसायला लागली म्हणून जर सत्ताधारी मंत्रीच अशा पद्धतीने धमक्या देणार असेल तर महाराष्ट्राचा बिहार होईला वेळ लागणार नाही. मग तुम्ही निवडणूक घेऊच नका, तुम्ही डायरेक्टली एक हिटलरशाही कारभारीने तुमचा कारभार चालवा.